हॅलो मी मिनल तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती मागे पाहता हे बॅकग्राऊंड हे म्हणजे मी माहेर आलेले आहे इथे अशी आजूबाजूला छान अशी हिरवळ आहे झाडी आहेत आणि इथे बसून मी हा व्हिडिओ बनवते तर तुम्हाला सगळ्यांना माझे हे व्हिडिओ आवडतात त्याबद्दल थँक्यू आता मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे मी यूट्यूब का स्टार्ट केलं मधल्या काही काळात असं झालेलं होतं की मी जॉब करायची पण काही कारणाने मला तो जॉब सोडावा लागला जॉब सोडावा लागला त्याची खूप अशी कारणं आहेत एकच नाही की असं एकाच कारणामुळे मी सोडला तीन चार बरीच कारणं आहेत ती मी पुढे सांगत जाईन आता नाही सांगत का तो तर खूप मोठे व्हिडिओ होतील ते तर जॉब सोडल्यानंतर काय करायचं घरी बसून घरी एक लहान बाळ होतं माझं तर त्याला घेऊन मी बाहेर तर जाऊ शकत नव्हती जॉबला किंवा कोविडच्या सिच्युएशनमध्ये मी त्याला बेबी सिटिंग किंवा असं कोणाला सांभाळायला पण ठेवू शकत नव्हती मग घरी बसून मला काहीतरी करायचं होतं माझ्यामध्ये काही काही करायची इच्छा होती की काहीतरी आपण का काम केलं पाहिजे बाकी कम्प्युटर वर्क तर मला जमत नाही ऑनलाईन कुठलं काम करायचं असतं तर ते मला झालंच नसतं मग माझ्या मिस्टरांनी मला सजेस्ट केलं की तू खूप छान अशा रेसिपी बनवते त्या बनव मी खूप ठिकाणी असं चेक केलं तर यूट्यूबमध्ये आपण काहीतरी काम करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला पैसे देखील मिळू शकतात आता ही गोष्ट खरी आहे की मी ही लपवून ठेवणार नाही आपण जे काम करतो त्याचा आपल्याला मोबदला हा हवाच असतो कोणीही कुठलंही काम असू दे आपण इच्छेने आपल्या मनाने करतो पण ते काम करत असताना जर आपल्याला त्याबद्दल थोडंसं पैसे मिळाले तर आपण ते अजून छान करतो आणि ती एक कुटुंबाला आधार पण असतो थो, थोडा स्वतःसाठी सेल्फ रिस्पेक्ट असते स्वतःच्या पायावरती उभं राहणं असतं तर हे पण होतं की पैसे पण मिळाले पाहिजेत आणि आपलं वेळ पण गेला पाहिजे मग त्यासाठी मी यूट्यूबचं हा मार्ग निवडला आणि मला सुरुवातीला वाटलं नव्हतं की ह्याच्यातून खरंच पैसे मिळतात मी खूप ठिकाणी चेक केलं ऑनलाईन नेटवरती वगैरे यूट्यूबलाच चेक केलं की खरंच मिळतात का ह्याच्यातून पैसे तर हां ह्याच्यातून पैसे मिळतात मग विचार केला चॅनल काय बनवायचं तर रेसिपीचा चॅनल सांगितला प्रकारे मी माझं यूट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला माझे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात सगळे पाहतात आणि छान छान कमेंट्स करतात त्याबद्दल थँक्यू आणि कुठलंच काम आपण एकट्याने करू शकत नाही माझ्या कुटुंबांचा माझ्या नातेवाईकांचा मला नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे त्यांच्या सपोर्टमुळे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे माझ्यासोबसारखे जे यूट्यूबर्स आहेत छोटे छोटे यूट्यूबर्स जे प्रयत्न करत आहेत आपली कला दाखवण्याचं ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तर त्यांचं पण थँक्यू त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं अशा माझ्या खूपशा ताई आहेत यूट्यूबच्या की जे मला नेहमी गायडन्स करतात की मी मिनल तू असं कर किंवा तसं कर हे नको व्हिडिओ करूस ते व्हिडिओ कर असं नेहमी सांगणारे आहेत थोडेसे काही प्रॉब्लेम्स आले टेक्निकली एडिटिंगचे किंवा टेक्निकली काही येतात प्रॉब्लेम्स ते पण सॉल्व्ह करायला मला मदत करतात त्या सगळ्या माझ्या यूट्यूबच्या ताईंचे खूप खूप थँक्यू रेसिपी केल्यानंतर आवडनं आवडून आवर्जून वेळ काढून कमेंट करतात त्या माझ्या सगळ्या ताईंचे थँक्यू की तुमच्या सगळ्यांमुळे मी आत्ता इथपर्यंत पोहोचले आत्ता आपल्या चॅनेलला फक्त मॉनिटाईज होण्यासाठी वॉच टाईमची गरज आहे तर त्यासाठी पण थोडेसे मदत करा माझे इतर व्हिडिओ असतील ते पहा मी मध्ये मध्ये लाईव्ह घेत जाणार आहे तर ते देखील पहा चला मग एवढे बोलून मी हा व्हिडिओ संपवते आपण अजून एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तुम्हाला कुठल्या विषयावरती माझ्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल किंवा माझ्याबद्दलचं काही गोष्टी ऐकायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ मी कुठल्या टॉपिकवरती बनू तुमच्याकडून जे कंट टॉपिक येईल त्याबद्दल मी व्हिडिओ बनवत जाईल तोपर्यंत बाय बाय